जिस तरह से टीपू सुल्तान को लेकर भारतीय जनता पार्टी विरोध कर रही है, देश के संविधान में पार्ट 15 में छत्रपति शिवाजी महाराज, गुरु गोविंद सिंह जी, पार्ट 16 में रानी लक्ष्मीबाई और टीपू सुल्तान जी का तस्वीर के साथ उनके कार्यों को गौरवान्वित करने का काम किया गया है। हमें लगता है कि भारतीय जनता पार्टी ये बताए कि टीपू सुल्तान का विरोध कर रहे हैं कि देश के संविधान का विरोध कर रहे हैं। हमें लगता है टीपू सुल्तान का विरोध करना भारतीय संविधान को नकारने के बराबर है, और जो भारतीय जनता पार्टी का एजेंडा है, देश का संविधान बदलने की बात जो बार बार की जाती है, शायद उसका कारण एक ये भी हो सकता है। 12 आमदारांच्या निलंबनाच्या बाबतीत सुप्रीम कोर्टाचा निकाल आज आलेला आहे। निश्चित रूपाने त्या निकालाच्या प्रत विधिमंडळ सचिवालयाला प्राप्त झाल्यानंतर त्याच्यावर विधिमंडळ सचिवालय अभ्यास करेल आणि शेवटी अंतिम निर्णय अध्यक्ष महोदय घेतील। हा सरकारचा निर्णय नाही, विधिमंडळाचा निर्णय आहे। विधिमंडळाचे अधिकार आणि न्यायालयाचे आदेश या बाबतीत निश्चित रूपाने जे काही अभ्यास करायचे असतील ते विधिमंडळ सचिवालय करेल आणि त्याच्यावर अंतिम निर्णय हे अध्यक्ष महोदय घेणार आहे। 12 विधायकों के निलंबन को लेके सुप्रीम कोर्ट का जो फैसला आया है, फैसले की परत विधिमंडल सचिवालयों को प्राप्त होने के बाद विधिमंडल सचिवालय उस निर्णय का अभ्यास करेंगे और निश्चित रूप से उस पर अंतिम निर्णय ये अध्यक्ष महोदय लेंगे। सवाल सिर्फ महाराष्ट्र का नहीं, सवाल देश भर की विधानसभाओं का है, पार्लियामेंट का है। पार्लियामेंट का अधिकार, विधानसभा का अधिकार वो अंतिम है कि उस पर कोर्ट का आदेश लागू होता है। ये सब बिंदुओं पर विधिमंडल सचिवालय अभ्यास करेगा और उसके बाद अंतिम निर्णय अध्यक्ष महोदय लेंगे। सुल्तानच्या नावाने राजकारण सुरू आहे। टीपू सुल्तान यांच्या विरोध भारतीय जनता पक्ष करत आहे। आम्ही त्यांना विचारू इच्छितो की तुम्ही भारतीय घटना पाहिली काय? घटना निर्मात्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनी त्या घटनेमध्ये पार्ट 15 छत्रपती शिवाजी महाराज, गुरु गोविंद सिंग जी यांचे चित्र आणि त्यांच्या कार्याचा गौरवान्वित करणारा उल्लेख केलेला आहे। पार्ट 16 राणी लक्ष्मीबाई टीपू सुलतान यांच्या बाबतीत त्या प्रकारे त्यांच्या छायाचित्र आणि त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आलेला आहे। आता आम्ही भाजपला विचारू इच्छितो, तुम्ही हे विरोध करत असताना घटनेचा विरोध आहे का तुम्हाला? या टीपू सुलतानना विरोध म्हणजे भारतीय घटनेला विरोध असं स्पष्टपणे दिसते। वारंवार घटना बदलण्याची जी भाषा होते त्याच्यातली एक कारण हे पण आहे काय? आमच्या स्पष्ट मत आहे, ज्या व्यक्तीला ज्यांनी ब्रिटिश साम्राज्याशी लढत असताना आपला प्राण गमावला त्यांचा तुम्ही विरोध करताय, आणि ज्यांना घटनेमध्ये स्थान देण्यात आलेलं आहे त्यांना विरोध करताय। टिपू सुलतानला विरोध म्हणजे घटनेला विरोध हे स्पष्टपणे दिसतंय।